महाराष्ट्राच्या इतिहासात कायमच वादग्रस्त ठरलेले भगतसिंग कोशारी यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणूनचा प्रवास अखेर थांबलाय खरं तर कोशारींकडून राज्यपाल पद काढून घ्यावं यासाठी अनेक जण आग्रही होते आणि फक्त विरोधकच नाही बरं सत्ताधारी पक्षाकडूनही कोशारींना विरोध झाला होता इतकच काय तर सामान्य जनता सुद्धा कोशारींना विरोधच करत होती पण प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीचं सरकार असताना कोश्यारींना विरोध होणं ठीक आहे पण आता तर शिंदे फडणवीस यांचंच सरकार आहे मग कोश्यारींची उचलबांगडी कशी झाली आधी इतका विरोध झाला पण आताच भाजपला कोशारी का नकोसे झाले यामागे काय कारण आहे जाणून घेऊयात मात्र त्याआधी हा व्हिडिओ जर का तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि जर का फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा आपल्या वक्तव्यांनी नेहमीच वादात अडकणारे भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर करण्यात आलाय आता रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आहेत खर तर भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्याला राज्यपाल पदावरून मुक्त करावं अशी विनंती पंतप्रधानांकडे केली होती मी राजीनामा देण्यासाठी इच्छुक आहे असं कोश्यारी म्हणाले होते आपण या पुढचा काळ हा अध्ययन मनन आणि चिंतन यासाठी देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं मागच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा मुंबई दौऱ्यावर आले होते त्यावेळी कोश्यारींनी मोदींकडे राजीनामा पत्र सुपूर्द केला होता महाराष्ट्रातल्या महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्याच्या आरोपांमुळे भगतसिंह कोश्यारी हे आधी चर्चेत होते पण तसं पाहायला गेलो तर कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासूनच चर्चेत होते त्यावेळी त्यांनी मराठीतून शपथ घेतली होती त्यानंतर राज्यातील राजकारण तापण्यापर्यंत त्यांनी वेळोवेळी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती राज्यात त्यांच्याबद्दल विरोधक आणि सर्वसामान्य लोकांमध्येही संताप होता खर सत्ता तर सत्ताधारी किंवा विरोधक यांचा विरोध असणं ही सामान्य गोष्ट आहे पण कोश्यारींना तर सर्वसामान्य जनता सुद्धा विरोध करत होती हे विशेष आहे त्यामुळे सतत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतच होती मग त्यासाठी अनेक ठिकाणी विरोधकांनी आंदोलनं आणि मोर्चे सुद्धा काढले होते पण आताच कोश्यारींचा राजीनामा घेण्यामागे काय कारण असेल हे पाहण्याआधी आपल्याला त्यांनी केलेल्या वादग्रस्त मालिकांवर एकदा नजर टाकायला हवी तर सुरुवातीला मराठीतून शपथ घेणारे राज्यपाल म्हणून कोश्यारींनी वेगळे पण दाखवलं खरं पण राज्यपाल पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर मात्र थोड्याच दिवसात राज्यात निवडणुका झाल्या त्यानंतर सत्ता स्थापनेचं मोठं नाट्यसुद्धा घडलं कोश्यारींनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना अचानक शपथ दिल्यानंतर त्यांच्यावर भाजपची बाजू घेत असल्याचा आरोप झाला त्यानंतर पुढे कोरोना महामारीच्या काळातही भाजपचे नेते हे वारंवार राज्यपालांकडे जाऊन भेटी घेत होते त्यामुळं सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती पुढे लॉकडाऊनच्याच काळात बंद असलेली मंदिरं उघडण्यासंदर्भात कोश्यारींनी ठाकरे सरकारला पत्र लिहिलं होतं त्या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं मग याला उत्तर म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहित कोशारींचा खरपूस समाचार घेतला होता ते पत्र तर राज्याच्या राजकारणात प्रचंड गाजलं होतं अगदी देशभरात त्या पत्राची चर्चा झालेली याशिवाय महाविकास आघाडीनं शिफारस केलेल्या बारा आमदारांची नियुक्ती कोश्यारींनी अगदी शेवटपर्यंत रखडून ठेवली तसंच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या बहुमतासाठी बोलवण्यात आलेल्या अधिवेशनासंदर्भातही तज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित केले जातात तसं राज्यपालासारख्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीनं पक्षीय राजकारण करणं अपेक्षित नसतं पण कोशारी मात्र भाजपला झुकतं माप देत असल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार झाला एवढंच काय तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान ते मराठी माणसाची अस्मिता दुखावण्यापर्यंत अनेक वादग्रस्त विधानं कोश्यारींच्या नावे आहेत एकदा काय तर समर्थ रामदास स्वामी यांच्या विना छत्रपती शिवाजी महाराजांना कोण विचारेल असं म्हटलं कधी शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत म्हटलं तर कधी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त विधान त्यांनी केलं एवढंच नाही तर गुजराती आणि राजस्थानी माणसाला जर मुंबईतून बाहेर काढलं तर मुंबईत पैसा उरणार नाही असं म्हणूनही त्यांनी नवा वाद उडावून घेतला होता कोश्यारींच्या या वादग्रस्त विधानांनी झालं काय तर भाजपची गोच्ची होतच राहीली जवळजवळ गेल्या तीन वर्षांपासून कोशारी हे वादग्रस्त ठरलेच पण पुढे अजून काही काळ ते महाराष्ट्रात राहिले असते तर राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारला पण आणि भाजपला सुद्धा याचा फटका बसला असता त्यामुळे ते त्यांची उचलबांगडी करणं हे अपेक्षितच होतं कारण आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं भाजपला विरोधकांना राज्यपाल नावाचा मुद्दा द्यायचा नाहीये त्यामुळेच हा निर्णय आता घेण्यात आलाय आपल्या बेताल वक्तव्यांनी कोशारी हे बदनाम होतच राहिले आणि भाजपचा मनस्ताप वाढतच राहिला यामुळे भाजपच्या विरोधात वातावरण तयार होत होत जे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी धोकादायक आहे याशिवाय आणखी एक कारण म्हणजे यापूर्वी झालेल्या अधिवेशनात विरोधकांनी भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून सभागृह डोक्यावर घेतलं होतं आणि आता पुन्हा येत्या काही दिवसांमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे तेव्हा सुद्धा महाविकास आघाडीकडून कोश्यारींच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक हे आक्रमक होण्याची दाट शक्यता होती म्हणून त्याआधीच भगतसिंग कोशारी यांची इच्छा मंजूर म्हणून त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलाय असं सांगितलं जात आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील तेरा राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे ज्यात कोश्यारी यांच्या नावाचा सुद्धा समावेश आहे यामुळे आणखी एक संदेश भाजपला द्यायचा होता तो म्हणजे बिगर भाजप राज्यात जिथं जिथं राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये वाद आहे तिथल्या राज्यपालांसाठी ही एक धोक्याची घंटा आहे की तुम्ही जर सतत वादात याल तर उद्या तुमची सुद्धा उचलबांगडी होऊ शकते याचाच अर्थ भाजप आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं अगदी सावधरित्या पावलं उचलत आहे आणि आता त्यांना कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये म्हणूनच भाजपने आत्ताच कोशारींबाबत हा निर्णय घेतला कारण भविष्यात आणखी वाद उडावून घेण्यापेक्षा वेळीच कारवाई करणं भाजपसाठी गरजेचं होतं दरम्यान अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद